ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. काल दिनांक 11 एप्रिल रोजी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूरच्या जयभद्रा ग्रुपच्या डीजेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्या पार्श्वभूमीवर कुठल्याही नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून काही निर्णय पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात येत होते. त्या संदर्भात शहरातील विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी आज छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खानवी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी काल रात्री झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांमार्फत व भाजपातर्फे करण्यात आली. तसेच पारंपरिक पद्धतीने जाणाऱ्या भाविकांना संरक्षण देऊन पारंपरिक पद्धतीने वाहनासोबत जाऊ द्यावे, तसेच त्यांना सुरक्षा पूर्ण द्यावी अशी मागणी यावेळी सर्वांनी केली. तसेच यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खानवी यांनी कोणीही कुठलीही अफवा पसरू नये, सर्व धर्मियांचे सण उत्सव आनंदात साजरे करावे, शहरात शांतता असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अफवा पसरवण्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जितेंद्र देसले, मच्छिंद्र शिर्के, नितीन पोपळे, देवा पाटील, निखिल पवार, केवळप्पा हिरे, रामदास बोरसे, किरण पाटील, जितेंद्र पाटील, गणेश पाटील, क्रांती पाटील, कैलाश शर्मा, सुरेश नाना निकम, मच्छिंद्र आहिरे, अमोल चौधरी, राजेश अलीजाद, निलेश दादा आहेर, कैलास तिसगे, बंटी तिवारी, यशपाल बागुल, अर्जुन भाटी आदी सहित इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघूया सविस्तर वृत्तांत या व्हिडिओ बातमीद्वारे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. आपण नवा स्टँड या तीन ठिकाणी प्रत्येक पोलीस निरीक्षक हे त्यांच्या रथाचं स्वागत करत आले. दरवर्षी ऍडिशनल SP साहेब दरवर्षी 40 फाट्यावर येऊन आरती करतात आणि ते त्याच्याबरोबर पायी पायी बऱ्यापैकी येत असतात. जर या वर्षी तशीच प्रथा जर कायम ठेवली असती तर हा विषय येणार नाही. आज संध्याकाळी तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि सर्वांना तुमच्या याच्याने आवाहन करा की या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मालेगाव शहरात शांततेने पारंपरिक मार्गाने चैत्र उत्सवाची यात्रा संपन्न होत आहे, याच्यावर कोणीही लक्ष देऊ नये आणि मालेगाव शहरातल्या भाविकांना आम्ही सहकार्य करणार आहोत. चैत्री पौर्णिमेचा उत्सव हा हिंदू मुस्लिम बांधवांनी अतिशय गुणागोविंदाने आणि शहराची एकात्मता अबाधित राखून पूर्ण करण्यात येईल असं आव्हान तुम्ही करा. तुमच्या आव्हानाला आम्ही सर्व प्रतिसाद देऊ. तुम्हाला जे काही कमी पडेल, जिथे जिथे प्रशासनाला गरज पडेल तिथे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी काही गरज पडली जे लोक संवेदनशील आहेत ते लोक तुमच्या बरोबर राहतील. ज्या लोकांना गावाची अशांतता पाहिजे त्या लोकांना तुम्ही डिटेक्ट करा. आणि आजही सायंकाळी 6 वाजता मोठ्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी घ्यायला जाणार होतो. आणि विशेष म्हणजे आरती आपण साहेबच करतो. तुम्हालाही विनंती की सायंकाळी तुम्ही होणार तर मग आता बंदोबस्त देण्याचं आपलं काम आहे. बरोबर आहे. आम्ही आक्षेपाचं वर्तन करणार आणि केलं तर तुम्ही कारवाईला आम्ही बांधील आहे. तुमच्या कारवाईला झाली त्या पद्धतीने आपण आता सकारात्मक करू. जो पारंपरिक रूट आहे त्याच पद्धतीने आता भाविक तर आपण येऊ देत होतो. आता ते जे आहेत सोबतचे वाहन हे कशा पद्धतीने आणायची ही आमची जबाबदारी आहे. ते पण आपण त्याच रूटने आणू, तिथं काही विषय नाही. तो मुद्दा फक्त आता ह्याच्यामध्ये जे सोशल मीडिया किंवा फेसबुक हे तुमची आमच्यापेक्षा तुमचीच जास्त जबाबदारी. मालेगाव शहर आपलं आहे. सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप हे ते ह्याच्या माध्यमातून कुठं अफवा वगैरे पसरू नये आणि जे काही मानाचा रथ असेल जो काही त्या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने तो साजरा करत असू, मोसम पुलावर असेल किंवा सटाणा नाका असेल या भागात ते स्वागत व्यवस्थित आपण करूया. त्याचं फक्त कुठं अफवा वगैरे पसरलं नाही पाहिजे याचं काम आमच्यापेक्षा आपलं गाव आहे. तसं तुम्ही आता मालेगावचं झालेलो आहे काही विषय नाही, परंतु आपलं गाव आहे. या पद्धतीने सगळ्यांनी आपण काम करूया. ठीक आहे. मालेगाव शहरामध्ये सध्या विविध सण उत्सव सर्व धर्मियांचे साजरे होत आहेत, काही झालेले आहेत. आत्तापर्यंत सर्व सण उत्सव हे शांततेत पार पडलेले आहेत. इथून पुढे शांततेत सण उत्सव पार पडतील अशी प्रशासनाला खात्री आहे. परंतु काही समाजकंटक, काही व्यक्ती फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणी बेकायदेशीर कृत्य करण्याचा प्रयत्न करतात, त्या समाजकंटकांवरती वेळीच कठोरात कारवाई करण्यात येत आहे. सर्व मालेगाववासियांना या ठिकाणी मी आश्वस्त करतो की पुरेसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नेमलेला आहे. जे काही चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविक येत आहे यांचा जो मार्ग आहे हा पारंपरिक मार्गच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. त्या मार्गावरती सुद्धा
पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये आणि सुरक्षितता आणि चांगलं असं वातावरण असल्यामुळे निश्चिंत राहावे। काल रात्री जो प्रकार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी लवकरच अटक होईल। जे काही समाजकंटक आहे यांच्यावरती प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबोधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।